इकडे बंजारा समाजाचं भलं फक्त उद्धव ठाकरेच करू शकतात उद्धव ठाकरे शब्दाला जागणारा माणूस आहे असं वक्तव्य महंत सुनील महाराज यांनी केलेलं आहे शिवसेना पक्षफुटीनंतर आणि राज्यातील सत्तांतरानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आज राज्याच्या दौऱ्यावर निघालेले आहेत विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी येथील जगदंबा मातेचं दर्शन घेऊन संत सेवालाल महाराजांचं दर्शन घेऊन ते राज्याच्या दौऱ्यावर निघालेले आहेत या ठिकाणी पोहरादेवी ते या ठिकाणी ते दोन वाजता पोहोचतील आपल्यासोबत पोहरादेवी येथील महंत सुनील महाराज आहेत महाराज नेमकं आजचं काय नियोजन हो आहे कसा दौरा आहे आणि कसा उत्साह आहे आज साधारणतः पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब हे पोहरादेवी येते दर्श जगदंबादेवी संत शिवालाल महाराज संत बाबनलाल महाराज संत रामराव महाराज आणि भक्तिधाम येथे दर्शनाकरिता येणार आहे दिनांक तीस आ, तीस डिसेंबर दोन हजार अठराला पहिले नगारा इमारतीसाठी तेव्हा आले होते त्यानंतर आज ते इथे आहेत इथे तीन तीन डिसेंबरला इथून गेल्यानंतर ते मुख्यमंत्री झाले आणि या आदरणीय उद्धव साहेबांची आमच्या बंजारा समाजाची काशी पोहरादेवी या देवस्थानावर त्यांची खूप श्रद्धा आहे तमाम गोरबंजारा बांधवातर्फे एक आम्ही एक भव्य बंजारा पारंपरिक पद्धतीने त्यांचं इथे स्वागताचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे दर्शन झाल्यानंतर सर्व बंजारा समाजातर्फे आम्ही पोहरादेवी येथील सर्व महंत त्यांचं बंजारा समाजाच्या संस्कृतीनुसार परंपरेनुसार त्यांचं स्वागत करणार आहे हा दौरा राजकीयही समजला जातो बंजारा समाजावर राजकारण सर्वच राजकीय पक्ष करतायत निश्चितच राजकीय जरी असेल तर आपण कोणतंही शुभ कार्य करतो तेव्हा देवांचं आईवडलाचं दर्शन करून कार्यक्रमाला सुरुवात करतो मी तीस डिसेंबर दोन हजार बावीसला जेव्हा शिवसेनेमध्ये प्रवेश केला तेव्हा साहेबांना विनंती केली होती की आपण एकदा देवीला यावं तर साहेबांनी तेव्हा शब्द दिला होता की मी विदर्भाच्या दौऱ्यावर जेव्हा येईल तर माझा दौरा हे देवीच्या आई जगदंबेच्या आशीर्वादाने संत शिवालाल महाराज संत बामणलाल महाराज यांच्या आशीर्वादाने सुरू करणार आहे आणि आदरणीय उद्धव ठाकरे साहेब हे शब्दाला जागणारे आहे आणि त्यांनी सुरुवात सुद्धा इथून इतुन, इथूनच करणार आहेत बंजारा समाज उद्धव साहेबांवर विश्वास ठेवेल निश्चितच बंजारा समाज उद्धव साहेबांवर विश्वास ठेवेल कारण बंजारा समाजाला जरी आज आमचे मंत्री शिंदे शेनेत जर गेले असतील तरी त्या मंत्र्याला उद्धवजी ठाकरे साहेबांनीच दोन वेळेला मंत्री केलं चार वेळेला आमदार केलं आणि राजकारणात सुद्धा मान्य उद्धव ठाकरे साहेबच बंजारा समाजाला न्याय देऊ शकतात म्हणून राज्यातील सर्व समाज तमाम गोर बंजारा समाज हे उद्धव ठाकरे साहेबांसोबत खंबीरपणे उभा आहे पोहरादेवी हे बंजारा समाजाचं काशी समजलं जातं याच परिसरातील लोकप्रतिनिधी ज्या आधी शिवसेनेत होते खासदार भावना गोवळी आणि मंत्री संजय राठोड हे आता शिंदे गटात गेले त्यानंतर उद्धव साहेबांचा हा पहिलाच दौरा आहे कसा उत्साह आहे समाजामध्ये एक नवचैतन्य निर्माण झालं की बंजारा समाजाची काशी पोहरादेवी इथून आदरणीय उद्धव साहेब आपला दौरा सुरू करत आहे त्यामुळे एक साहेबावर एक अति अतिशय आनंदाने बंजारा समाज त्यांच्या पाठीशी आहे आता एक वाजता आदरणीय उद्धव साहेब येणार आहे आपण बघा साहेबांचं स्वागत कसं होईल किती लोक येणार आहे स्वयंस्फूर्तीने साहेबांसोबत बंजारा समाज किती आहे आज हे ज प्रत्यक्ष सगळ्यांना दिसणारच आहे आपण या ठिकाणी आता सभा आहे सभेसाठी स्टेज उभारला आणि स्टेजवर हे उद्धव साहेबांच्या खाली धर्माभिमानी हे घोष घोषवाक्यलेलं आहे नेमका काय अर्थ येत नाही पोरा देवीला आज सभा नाही पोरा देवीला आदरणीय उद्धव साहेब हे दर्शनाकरिता येणार आहे आणि मेळावा हा यवतमाळ जिल्ह्यात डिग्रसला आहे इथून ते डिग्रसला जातील तिथे मेळावा आहे उद्धव साहेबांच्या फोटोवर आपण ते धर्माभिमानी पर... लिहिले हो तर धर्माभिमानी जे लिहिलं आहे की आदरणीय उद्धव साहेबावर जे विरोधक आ, आरोप करतात टीका करतात की उद्धव साहेबांनी हिंदुत्व सोडलं धर्म धर्म सोडलं परंतु ज्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना स्थापना केली ती स्थापना हिंदुत्वाच्या ज्याच्यावर केली आणि म्हणून आम आन, आन, बा व, व, आदरणीय उद्धव साहेब हे बाळासाहेबांच्याच विचारावर चालत आहे आणि या पवित्र भूमी या काशीतून बंजारा काशीतून आम्हाला एक मेसेज द्यायचा आहे की राज्यामध्ये खरे धर्माभिमानी कोणी असतील तर ते आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आहे हे त्यामधला एक उद्देश आहे आमचा तर नक्कीच आपण बघू शकताय माझ्या मागे उद्धव साहेबांचा सा हा भला मोठा फ्लेक्स लावला आहे आणि त्यावर धर्माभिमानी असं लिहिलेलं आहे उद्धव साहेब हे खरे धर्माभिमानी आहे असं बंजारा समाजाला सुचवायचं तर नाही ना अनेक राजकीय टीका उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वावर होतात आणि त्यानंतर हा धर्मा धर्माभिमानी शब्द हा नवीनच आहे कॅमेरामॅन शांताराम तायडेसर डॉक्टर संजय महाजन एबीपी माझा पोहरा देवी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट